गाइस माझी तारीफ ऐका आता कसे दिसते मी जाम दमलेलो आहे आणि हे बघा भरपूर हैरान केलं शब्दच नव्हते आज खरच खूप छान वाटला कसे सर्वजण तर आज मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि जेव्हा पण मी कोली लुक करते तेव्हा प्रत्येक वेळी एक्साइटेड असते आणि आज पण मी कोली लुक केलेला आहे आणि खूप भारी वाटतं जेव्हा माझे कोली लुक सर्वजण क्रिएट करतात खूप भारी वाटतं आणि मी प्रत्येक टाईमला काही ना काही वेगळं करायचा ट्राय करत असते आणि लास्ट टाईम पण मी जे इथे वेअर करायचे वेगवेगळा आणि ही चांदणी तर माझी एवढी फेमस केली ना की खूप जास्त आणि त्याला नाव पण दिलं आहे पायल पाटील लुक आणि यावेळीला पण मी ठरवलं की आपण काय बोलतात त्याला या ओढणीला ते नाही माहिती बट मी थोडासा जुना टच द्यायचा ट्राय केला यावेळीला काहीतरी वेगळा म्हणून सो तुम्ही पण हा लुक परत एकदा सर्वांनी ट्राय करा आणि मला सांगा कसा वाटतं की मला पर्सनली खूप जास्त आवडलेला आहे आणि खूप भारी वाटतं जेव्हा माझे लुक सर्वजण करतात आणि ते मला बघायला भेटतं आणि मला मेन्शन पण बरेच येतात तर माझी एक इच्छा आहे का न्यू लुक केलेला आहे तो सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल आणि येस आज आपण चाललेलो आहोत माहूल फेस्टिवल आणि ज्यामध्ये मी परफॉर्म करणार आहे खूप जास्त मजा येणार आहे मी तर खूप जास्त एक्साइटेड आहे तुम्ही पण माझ्यासोबत एंडपर्यंत कनेक्ट राहा सो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि आम्ही आता इथून निघतोय आम्हाला पोचायला तिथे 1 तास लागेल सो तिथेच जाऊन बघूया काय कसं असणार आहे थोडीशी नर्वस आहे कारण की मला तिथं परफॉर्म करायचं आहे आणि बघूया तिकडं काय असेल आणि मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये लुक थोड्या वेळातच दाखवते आता मी थोडंसं रील्स वगैरे करते आणि मग इथून आम्ही निघतोय सो गाईस रील्स बनवून दमलो आता आम्ही निघालेलो आहोत सजेश ब्रो आलेला इथं आणि आता आम्ही इथून निघतोय आणि लोक बघताना आम्हाला आम्हाला लाज वाटते आम्ही चाललो आता निघतोय ऑलरेडी टाईम झालेला आहे आणि लोकांना टाइमपास करता इनी ते एवढं टाइमपास केलाय ना गाईज दिसतोय का नाही गाईज ब्युटिफुल लुक बाय निधी पाटील आणि जेव्हा निधी ताई आमचा लुक करते तेव्हा मी खूप जास्त कम्फर्टेबल असते आणि काय टेन्शनच नसतो लुकचं सो चला निघूया आता मम्मी नको मम्मी उतरली एवढं फालतू जोक भाऊ तेव्हा का कसे बघतात तुम्हाला फॅन बघताना कस गाईज तो ना सेम आमचा केपीटी दादा दिसतोय चालते पण तसंच आणि आता आम्ही पोचलेलो आहोत जाम गर्दी गर्दीतून हे बघ कसे बघतात सगळे आमच्या भाऊंना बघतायत सगळी जण आधी सायलीलो बघा माझे सगळे गाडीतून बघतायत पण मला नाही बघत आहे आमच्या भावासांना बघतायत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत आणि बघ इथं काही मागायचं नाही काही मम्मी पप्पा घेतील त्याच घेवायचा आम्ही तर काही घेणार नाही काय
तुम्हाला काय गरज होती यायची? साईश यांचा ट्युशन होता आणि ती गेली नाही. मग आता मम्मीला जाऊ दे, आता भूक लागली. सो गाईज, आम्ही आता वॅनिटी वॅन मध्ये आहोत आणि काय माहित कधी नंबर येईल. आणि ऑडिओचा पण जरा इश्यू झालाय, काहीच प्रॅक्टिस नाही केली, डायरेक्ट ऑन द स्पॉट जाऊन करे. आता बघूया कसं काय होणार. थंड थंड पायल काय म्हणणार तिथं? ऑडिओचा प्रॉब्लेम झालाय. हा नाही, प्रॅक्टिस काय काहीच नाही झालेलं आहे, सगळी गडबड झालेली. बाहेर पण जरा जास्तच गर्दी झालेली आहे. मलाच कसं मी आलो मला माहित आहे. आमच्या चिन्नू काकू बारीक फोटो आला, किती भारी वाटतो ना. बारीक बोलल्या बारीक बोलल्यावर असा किती दिवसातून पाहिजे. तो पण साईशच आहे. तुझ्या ब्लॉग मधलं नाव ऐकूनच मी दिलं इकडे. पायल पाटील लाव, पायल पाटील लाव. फोन फोन दे, फोन भारी आहे. नाही दे, आता फोटो काढला सतत आहे बस. मला बारकी बोला आवडत नाही. लिपस्टिक लाविले घेऊ ना. तिला फोनच पाहिजे. ही पण दीदी व्हिडिओ काढते ना. नाही सुरू राहणार आहे, परंतु काही नावाचे गौरवलेले महाराष्ट्राचे
अनेक असे सेलिब्रिटी स्टार सुद्धा न चुकता माहूर ग्राम समिती माहूर सी फूड फेस्टिवल आणि या संपूर्ण पर्यावरण साध्यतेने भेट घेतात आणि कलाभूषण पुरस्कार आणि भरपूर नावाजलेल्या महाराष्ट्र बँक साधा समुद्रा पार देखील यात्रा सुरू असते. नृत्याचा कला आविष्कार सुंदरतेने मांडणाऱ्या आणि ऍज अ सेलिब्रिटी स्टार म्हणून ज्यांची उपस्थिती या मंचावर झालेली आहे, आपण सर्वांनी मिळून जोरदार आहे या कार्यक्रमाचं म्हणजे संपूर्ण जो आपण बँड बघतोय जो
आशीष पायलचं तिकडे पलीकडे पायल समोर आले की मी माझी मराठी भाषा पहिला सोडून देतो. काय माहिती का आपल्या जातीला आपण जास्त पुढे नेलं पाहिजे, आपल्या बोली भाषेला जास्त पुढे नेलं, बरोबर ना? ऐकूया माहिती आहे की सगळ्यांचा पायल तुला मसूम मध्ये येऊन कसं वाटतंय? कानन शिंदे पक्की दमले आओ, दम खाऊ दे, पर आए दम खायला टाइम नाही. 3 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा ना, मक्षी पक्का नाचवाचं. पायल फटाफट होते सगळ्या पायल साठी जरा जोरदार 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 कार्य केलं पाहिजे. नमस्कार, कसे आहात सर्व? माहुलकरांचा आवाज अजून आला पाहिजे. कसे आहात सर्व? सर्वप्रथम तर थँक्यू मला इतक्या सुंदर कार्यक्रमात इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि या स्टेजवर मी उभी आहे ते फक्त आणि फक्त तुम्हा सर्वांमुळे. आणि माझ्या व्हिडिओला इतका छान प्रेम भेटतो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, खूप भारी वाटतो. कोणचा आवाज आला पाहिजे? स्टॉल बघून भूक लागले मला. नाही, त्यान तुझं पक्कात लक्ष असते. आईलीस तेव्हा तुझं पापलेटांकडे जास्त लक्ष होतं. चिंबोरे कशा बोलू दे त्याच्याकडे लक्ष होत. सगळे स्टॉल फिरून आले, चॉईस केले त्यांच्या स्टॉल मध्ये आता जावाच आहे. खरंच भूक लागली. कोण फुकट मध्ये खायला देईल का मला? बस तर आता तुमचा सर्वांचा आवाज आला पाहिजे. एकवीरा माते की आई माऊलीचा. थँक्यू सो मच यार, खूप भारी वाटतंय. लहान मुलं तर तिथं इतकी येडी झाली, ते बघा. खूप भारी वाटत, खूप भारी वाटतं यार, खूपच भारी वाटतं. बरेच सारे इव्हेंटला जाते, बरेच सारे इव्हेंटला जाते, बट माहुल फेस्टिवलला मी 2019 ला आलेले होते तेव्हा मला कोणी इतके ओळखत नाही. सॉरी, अग्रिम बोल, अग्रिम ऐकायचं आहे ना? मराठी जाऊ द्या, आपली बोली भाषा पण तोराची नाही. आपण आपल्या भाषेला आपल्या संस्कृतीला जगवलं पाहिजे. आगरीने कोणीच भाषा येली पाहिजे. बोलत होते की माहुल फेस्टिवलला मी सगळ्यांना आधी आलेलो 2021 ला, तेव्हा मला यातून माणूस ओळखत नव्हता. बट आज मी त्या स्टेजवर आलेली आहे आणि प्रत्येक माणूस मला इथे ओळखतोय, खूप भारी वाटतोय. आणि असाच कायम सपोर्ट राहील ना माझ्यासोबत. तुमचा सगळ्यांचा तर प्रेम आहे, पण मला तो पाहिजे तो अजून भेटलाय नाही. भेटल आई एकुरीच्या आशीर्वादाशी लवकरच भेटल. ये चैत्र आणि पुढचे चैत्र मात्र हिचा लगीन लवकर होईल. कोण कोण लग्नासाठी तयार आहे? तर हात वर तर आहे बाबू, अवरं नवरा बस सर्वांचा आवाज आला पाहिजे. अजून काय बोलणार, इतका छान सपोर्ट भेटेल याच्या पुढेही असंच राहू द्या. जाते आता बस. कोवरा कॉन्फिडन्स वाढले माहितीये का? 5 वर्षापूर्वी पायल माझी बाजूला माझी आनंद सांगितलं होतं, इसरो नको झालं, इसरो नको. आता तिला आनंद सांगायला येतो, बाय बस कर, बाय बस कर, बाय बस कर. पाय पाटीलसाठी जरा जोरदार 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 करायचं पाहिजे. पण आपण आपण कार्यक्रम करतो वेळ बाय करू आशिष माझी पासून. जाम दमलेलो आहे आणि हे बघा भरपूर हैराण केलं. हैराण केली गाईज. गाईज घरी आलेलो आहे, सांगू नाही शकत, शब्द नाहीत माझ्याकडे. म्हणजे शब्दच नव्हते आज. खरंच खूप छान वाटला आणि ब्लॉग आता एंड करते. थकलो, जाम थकलो, बट खूप भारी वाटला. आणि आता एंड ब्लॉग एंड करते. सो बाय.